निमित्ताने राष्ट्रवादीचाच पूर्ण कार्यक्रम दिसतोय. स्वतः पडळकरांना अडवण्यात आले, स्वतः भाऊ खोत सोबत होते, त्यांनी निमित्ताने आंदोलन केले. असं आहे की पहिल्यांदा तर मी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीच्या निमित्ताने नमन करतो. आणि या संपूर्ण देशामध्ये ज्यावेळी परकीय आक्रांत्यांनी आमच्या मंदिरांचा नाश केला, ती मंदिरं असतील, ती श्रद्धास्थळं असतील, पुन्हा तयार करण्याचं काम हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं. राजकारभार कसा केला पाहिजे हे त्यांनी आपल्याला दाखवलं. आणि त्यांची जयंती ही चोंडीला नेहमी कुठलाही पक्षीय अभिनिवेश न ठेवता साजरी केली जाते. सर्व प्रकारचे लोक त्या ठिकाणी येतात. पण मला असं वाटतं की यावेळी सरकारी तंत्राचा उपयोग करून या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती हायजॅक करण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. राम शिंदे साहेब जे स्वतः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे थेट वंशज आहेत, त्यांनाही तिथे त्रास देण्यात आला आहे. गोपीचंद पडळकर जे खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारावर चालतात, त्यांना अडवण्यात येत आहे. मला हे समजतच नाही की अशा प्रकारे कब्जा करण्याचं कारण काय आहे. अशा प्रकारचं पर्व हे राष्ट्रीय पर्व असतं, सगळ्यांनी मिळून साजरं करायचं असतं, पक्षाच्या पलीकडे जाऊन साजरं करायचं असतं. इथे मात्र ते हायजॅक करण्याचा प्रयत्न हा योग्य नाही आहे. मला असं वाटतं या संदर्भात गांभीर्याने विचार झाला पाहिजे आणि अशा प्रकारचं हायजॅकिंग बंद झालं. महापालिका असेल, इतर महापालिकेने सोडत निघाली. यशवंत जाधव सारख्या ज्यांच्या अनेक भ्रष्टाचार त्यांचा मतदारसंघ सुद्धा आरक्षित झालेला आहे, पक्षाने दखल घ्यावी, पुढे तिकिटी देऊ नये असं वाटतं. मला आरक्षणाबद्दल काय म्हणाल? मला याची आता कल्पना नाही. मी तर माननीय पंतप्रधानांच्या कार्यक्रमात होतो. पण आरक्षणाची सोडत निघाली असेल तर आता कोणाचं काय झालंय हे आपल्याला पुढेच पाहायला मिळेल. शिवसेना लगातार जो एमएलए अच्छी बात है, वो जरूर प्रयास करें. मेरा विश्वास है कि हमारे जो सारे एमएलए हैं सत्सद विवेक बुद्धि का उपयोग करते हुए हमारे उम्मीदवार को वोट करें. सर, शिवसेनेची काही लोक पंतप्रधानांवर अरवाच्या भाषेचा किंवा चुकीच्या शब्दांचा वापर करतात. ज्या पद्धतीने एका कार्यकर्त्याने महिलांनी केलेला वापर, काय म्हणाल आपल्या भाजपच्या महिला आक्रमकतेबद्दल? मी एवढंच सांगेन, सूर्याकडे पाहून थुकलं तर थूक स्वतःच्या तोंडावर पडते. तसंच त्यांनी सूर्याकडे पाहून थुकण्याचा प्रयत्न केला, ती थूक त्यांच्या थुबाडावरच पडली.